आमचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांचं बेकायदेशीरपणे सदस्यत्व लोकसभेतलं रद्द करण्यात आलं. आपण सर्व पाहत आहोत देशभरात दडपशाही प्रकारे सरकार सध्या वागत आहे. जो आवाज उठवेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. जर कधी आपण मानहानी लक्षात घेतली तर एवढी काय मानहानी झाली. जर कधी चोराला चोर आपण म्हणायचा अधिकार पण जर कधी कोणाला भेटत नाही आहे तर नक्की साध्या माणसाने आवाज कोणाच्या विरुद्ध उठवायचा. जर कधी सरकारला जाब विचारणं चुकीचं आहे तर मग राहुलजी गांधी यांची चुकी काय होती. त्यांनी सरकारला एक प्रश्न विचारला होता आणि सामान्य नागरिक म्हणून आम्हाला एवढं वाटतं की बा किमान सरकारने त्याच्यावरती उत्तर द्यायला पाहिजे होतं. पण खासदार राहुलजी गांधी यांचं सदस्यत्वच रद्द करून टाकलं त्या निषेधार्थ आम्ही सर्व युवक मंडळी विद्यार्थी मंडळी आणि पॅरेंट बॉडीकडचे आमचे काँग्रेस पक्षाचे सर्व नेते एकत्र येऊन त्यांच्यावर निषेधार्थ आम्ही इकडे मोर्चा इथे काढलेला आहे. म्हणजेच या देशामध्ये लाखोचे खटले हे प्रलंबित असताना नेमकं राहुल गांधींवरती मोदी सरकारचं इतकं प्रेम कसं काय आहे की त्यांचा खटला हा लगेच शिक्षकांना सुनावण्यात आली व त्याच पद्धतीने लोकसभेच्या सचिवालयाकडून देखील त्यांची खासदारकी ही लगेच तात्काळ रद्द करण्यात आली. म्हणजेच राहुलजींच्या बाबतीमध्ये मोदी सरकारला कुठेतरी भीती आहे. नेमकं अदानींच्या बाबतीमध्ये राहुलजी जो काही प्रश्न विचारता आहेत की अदानींच्या कंपनीमधील 20,000 कोटी रुपये नेमके कुणाचे, जे ज्याचे असतील त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात आली. या पद्धतीचा जो प्रश्न राहुलजींनी हे भविष्यामध्ये संसदेमध्ये विचारणार होते याला कुठेतरी मोदी सरकार हे घाबरलेलं दिसून येत आहे. परंतु आपल्या माध्यमातून मी मोदी सरकारला इशारा देतो की राहुलजींची जरी खासदारकी रद्द केलेली असली तरी राहुलजींचा आवाज बनत जिल्ह्यातील संपूर्ण युवक काँग्रेसचे पदाधिकारी वेळोवेळी रस्त्यावरती उतरून वेळोवेळी आंदोलन करून रस्त्यांमध्ये रस्ता रोको करून मोदी सरकारला प्रश्न हा विचारणारच आहे की मोदी साहेब तुमचं आणि अदानींचं नेमकं आहे तरी काय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधीजी यांचं सदस्यत्व केंद्र सरकारने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रद्द केलेला आहे. अशा या जुलमी तानाशाही सरकारचा निषेध करण्यासाठी आज सर्व लोक आम्ही या ठिकाणी एकत्रित झालो. युवक काँग्रेस NSY यांच्या माध्यमातून आज एक मोठं रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं. केंद्राचं सरकार एवढं घाबरलेलं आहे की राहुल गांधींनी अडाणीच्या विषयी लोकसभेमध्ये प्रश्न विचारले, काही मूलभूत प्रश्न विचारले, त्यांनी परत लोकसभेमध्ये बोलू नये यासाठी त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि या केंद्र सरकारचा आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निषेध करतो आणि या देशाच्या संसदेमध्ये खासदार बोलला नाही पाहिजे, एक मूलभूत अधिकार काढून घेण्याचं काम या केंद्र सरकारने केलेलं आहे.